कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीवळी यांच्याकडून वीरकुमार पाटील यांचे सांत्वन. कोगनोळी येथील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मातोश्री सुनंदा आप्पासाहेब पाटील यांचे निधन झाले आहे. येथील वीरसदन निवासस्थानी बुधवार तारीख 2 रोजी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीवळी यांनी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार काकासाहेब पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पोवार, वडर आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सांत्वन करून निपाणी परिसरामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, महावीर मोहिते, शिवानंद पाटील, शंकर गिडनावर, रोहन साळवी, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, तात्यासाहेब कागले, अप्पासाहेब खोत, विश्वजित लोखंडे, संजय डूम, कृष्णात खोत, प्रवीण भोसले, परेश शिंगे, महावीर पाटील, सम्राट पाटील, पूनम डांगरे, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, केडी पाटील, अनिल पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.